मंडळीत तुमची जन्मतारीख दोन किंवा अकरा किंवा वीस आहे का असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण तुमचा मुलांक का आहे दोन आणि दोन मुलांक असणार आहे हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुलांक दोन चे लोक स्वभावाने खूप भावनिक असतात अंकशास्त्रानुसार दोन हजार बावीस या वर्षी तुमची भावनिकता शिखरावर असेल त्यामुळे तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे कारण अति भावनिकतेमुळे तुमच्या अनेक कामांना उशीर होऊ शकतो आणि ही भावनिकता तुमच्या वैयक्तिक आयुष्यात समस्या निर्माण करू शकते भावुकतेमुळे वैवाहिक जीवनातील जोडीदाराला त्रास सुद्धा होऊ शकतो ज्यामुळे तुमच्यात भांडणं वाढू शकतात आता भावनिकता तुमच्या प्रगतीच्या आड येईल म्हणजे नक्की काय होईल तर या वर्षी तुम्हाला काही नवीन नोकरीच्या संधी देखील मिळू शकतात परंतु तुम्ही कुटुंबासोबत राहण्यासाठी काही चांगल्या संधी नाकारू शकाल ज्यामुळे तुमच्या प्रगतीत बाधा निर्माण होईल त्यामुळे तुम्ही थोडीशी सावधगिरी बाळगा आणि भावनिकतेवर नियंत्रण ठेवा प्रेम प्रकरणांमध्ये आपल्या प्रियकराला थोडा वेळ आणि स्पेस दोन्हीही देण्याची गरज भासेल जेणेकरून त्यांना तुमचं नातं बंधन वाटणार नाही आणि ते तुमच्या नाते संबंधात आरामदायक जगू शकतील आणि तुमचं नातं पुढे जाऊ शकेल दोन हजार बावीस सालचे अंकशास्त्र असे सूचित करते आहे की नोकरी करणाऱ्या लोकांना चांगले परिणाम मिळतील तुम्ही भूतकाळात केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळेल आणि नोकरीतील मजबूत असेल परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे काही नवीन नोकरीच्या संधी देखील येतील ज्या तुम्ही तुमच्या भाऊकतेमुळे नाकारू शकता आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या त्या कार्यक्षेत्रातही काही समस्या निर्माण करून घ्याल म्हणूनच या वर्षी तुम्हाला ऐकावं लागणार आहे तरच तुमची प्रगती होऊ शकते व्यावसायिक लोकांसाठी हे वर्ष वर्षाच्या सुरुवातीला अनुकूल असेल पण वर्षाच्या मध्यात त्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागेल तुमचे तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी संबंध प्रभावित होऊ शकतात वर्षाच्या उत्तरधात आणि विशेषतः शेवटचे तीन महिने अधिक उपयुक्त ठरतील विद्यार्थ्यांना अभ्यासात कठोर परिश्रम करावे लागतील कारण या वर्षी तुमच्या अभ्यासात अनेक अडथळे येऊ शकतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष चढ उतारांचे असेल तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण तुमची वृत्ती निष्काळजीपणाची असू शकते ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते आर्थिक आघाडीवर हे वर्ष सामान्य राहील वर्षाच्या मध्यात तुम्हाला चांगला धनलाभ होईल वर्षाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये उत्पन्न सामान्य असेल या काळात थोडा खर्च वाढेल म्हणून पैशाचं योग्य नियोजन करणं तुमच्यासाठी यावर्षी नक्कीच फायद्याचं ठरेल मग मंडळी तुमचा मुलांक काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा